आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मुंबईतली कोस्टल रोड संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी मुंबईमधील कोस्टल रोडचं सोमवारी उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे तर अरविंद सावंत आदित्य ठाकरे सुनील शिंदे यांना सुद्धा या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे ठाकरेंचे खासदार आमदार कार्यक्रमाला जाणार का हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुंबईमधलं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट ज्याला म्हणता येईल ते म्हणजे कोस्टल रोड आणि मुंबईतील कोस्टल रोडचं येत्या सोमवारी उद्घाटन होत आहेत तर या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तर अरविंद सावंत आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांना सुद्धा याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे हे ठाकरे आणि त्याचबरोबर खासदार आमदार कार्यक्रमाला जाणार का ठाकरे गटाचे असा प्रश्न आता सगळ्यांना कोस्टल रोडची धडानी जंक्शन वरणी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक मार्गिका सोमवारपासून म्हणजेच अकरा मार्च पासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे तर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबईतील या मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन सोमवारी केलं जात आहे तर या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्याचबरोबर अरविंद सावंत आणि सुनील शिंदेंना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे हे नेते मंडळी या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार का हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत थेट विशालकडे जाऊयात विशाल, विशाल मुंबईतला अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जातं ज्याची एक मार्गिका सोमवारपासून वाहतुकीसाठी खुली होती आणि त्याचं उद्घाटन सुद्धा सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे मात्र सगळ्यात चर्चा महत्वाची ठरतीय किंवा लक्ष वेधून घेतीये ती म्हणजे आदित्य ठाकरे अरविंद सावंत आणि सुनील शिंदे यांना दिलेलं निमंत्रण ते उपस्थित राहणार का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित नक्कीच श्वेता खरं तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय कोस्टल रोडचं महत्वाचं उद्घाटन असणार आहे पहिली मार्गिका जी आहे एका मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे मात्र या याच्या आधी सुद्धा कोस्टल रोडच्या उद्घाटनावरनं अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत हे, हे आदित्य ठाकरे यांच्याकडनंच करण्यात आले होते आदित्य ठाकरे हे स्थानिक आमदार ह्या विभागाचे आहेत आणि त्यांना सुद्धा निमंत्रण जे आहे हे देण्यात आलेलं आहे निमंत्रण पत्रिकेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर अरविंद सावंत हे स्थानिक खासदार आहेत आदित्य ठाकरे हे स्थानिक आमदार आहेत त्यामुळे सोमवारी या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे आणि त्याच अनुषंगानं या उद्घाटनादरम्यान जर आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर वेगळं वळण जे आहे हे या कार्यक्रमाला नक्कीच होईल कारण का ज्या पद्धतीनं या उद्घाटनाच्यावरनं अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत हे राज्य सरकारवरती करण्यात आले होते आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या कोस्टल रोडच्या पहिल्या मार, मार्गिकेचं जे आहे एका मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार आहे दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर बरंच कामसुद्धा या कोस्टल रोडचं जे आहे हे सुरू आहे खरंतर मुंबईच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे कारण का मुंबईकरांचा अनेक वेळ जो आहे हा ट्रॅफिकमध्ये जात असतो आणि हाच वेळ हा कोस्टल रोड वाचवणार आहे मात्र ज्या पद्धतीनं आज निमंत्रण पत्रिका महापालिकेकडनं आलेली आहे या महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जो आहे हा करण्यात आलेला आहे त्यांना स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण जे आहे हे दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आदित्य ठाकरे या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत का कारण का ज्या पद्धतीनं एक टीका जी आहे ही आ, 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 केली होती आदित्य ठाकरेंनी सातत्यानं कोस्टल रोडच्या बाबतीत उद्घाटनावरनं टीका केली होती कारण का एकोणीस फेब्रुवारीला कोस्टल रोडचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होतं मात्र हे उद्घाटन काही होऊ शकलं नाही मात्र आता राज्याचे उप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या कोस्टल रोडचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे त्यामुळे चर्चेचा विषय हाच आहे तो म्हणजे या उद्घाटनाला स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे जे हे उपस्थित राहणार का हे पाहावं लागणार आहे अगदी बरोबर आहे विशाल ठाकरेंसाठी खर तर कोस्टल रोड हा अतिशय महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे ह्याची संकल्पना त्यांनी मांडलेली होती त्यामुळे आता बघायचंय आदित्य ठाकरे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत का आणि ठाकरे गटातील आमदार खासदार सुद्धा येणार आहेत का धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी यानंतर वळणार आहोत पुढे